नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. प्रत्येकाच्या विद्यार्थ्यावर, प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद दिसतोय सध्या पोलीस भरती करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याच्या, कारण ही मेगा भरती पोलीस भरती आहे, जे की विद्यार्थी मित्रांनो 2020, 2021 आणि 2022 या 3 वर्षाची रिक्त पदं मिळून सर्व ही महाभरती आहे. आणि मित्रांनो, या महाभरतीत प्रत्येकाला वाटतं आपण यशस्वी व्हावं, त्यासाठी काही मुद्दे खूप महत्त्वाचे आहेत. त्यातला पहिला मुद्दा असा आहे की तुमचा फॉर्म भरते वेळेस खूप काळजीपूर्वक घ्या आणि काळजीपूर्वक फॉर्म भरा, आणि असा फॉर्म भरा जे की आपल्याला सुटेबल होईल. सर्वात महत्त्वाचं, सुटेबल फॉर्म भरता आला तर आपण अर्धे यशस्वी झालो आहोत हे आपल्या लक्षात येणार आहे. ज्यांचा अभ्यास चांगला आहे तिथे त्यांनी कमी जागामध्ये रिस्क घेतली तरीही चालेल, ज्यांचं ग्राउंड आणि अभ्यास दोन्हीही चांगला आहे त्यांनी तर अगदीच कमी जागा असतील तिथं आवर्जून जा, कारण तिथे तुमचा जास्त फायदा होईल आणि दुसऱ्यांना पण संधी मिळेल. आणि जास्त क्राऊडमध्ये तुम्हाला बाहेर फेकली जाऊ शकता किंवा काहीतरी प्रॉब्लेम होऊ शकतो, पण तुम्ही जिथे जागा कमी असतील तरीही आपण रिस्क घ्यायला हरकत नाही, कारण आपण मार्क मिळवणार आहोत 135+ मिळवणार आहोत. समजा 135+ त्या विद्यार्थ्यांनी कमी जागा किंवा महाराष्ट्रातल्या कुठलाही जिल्हा असू द्या, तिथं तुम्ही व्यवस्थितरित्या सेटल होऊ शकता, व्यवस्थितरित्या फायनल लिस्टमध्ये येऊ शकता. आजचा मुद्दा असा आहे की आपण आता फॉर्म भरते वेळेस कुठलीही चूक करू नका. त्यानंतर दुसरी गोष्ट, फॉर्म भरल्यानंतर किती दिवसांनी सर ग्राउंड होईल, एक संभाव्य डेट सुद्धा सांगतो मित्रांनो, ग्राउंड किती दिवसानं होईल, कोणत्या तारखेला होईल, आणि ते ग्राउंड तुमचं चालू झाल्यानंतर साधारणपणे तुम्हाला किती दिवसानंतर ग्राउंडचे मार्क कळतील, या सर्व गोष्टीचा विचार करून आपण पुढे जाणार आहोत. तर बघा, सर्वात प्रथम तुम्ही एक डोक्यामध्ये एक आकडा ठेवा, म्हणजे 40+ असाल तरच, ज्याचं ग्राउंड 40+ आहे, 40+50+ मार्क आहे, तो लेखीला पात्र होणार 100%. लेखीला पात्र होणार 100% पात्र होणार मित्रांनो. तो मग ओपनचा विद्यार्थी असू द्या किंवा काचचा विद्यार्थी असू द्या, फक्त फॉर्म निवडताना व्यवस्थित निवडायचंय, आपली बौद्धिक क्षमता किती आहे त्यानुसार निवडायचं आहे. फॉर्म निवडताना 40+ ग्राउंड असणाऱ्या विद्यार्थ्यांनी लेखी पात्र आहेत, पण त्याला एक गोष्ट लक्षात द्या, 40 जर ग्राउंड असेल तर 90 मार्क मिळवावं लागेल, 45 ग्राउंड असेल तर 85 मार्क मिळवावं लागेल, आणि जर त्याचा 48 ग्राउंड असेल तर त्याला 80 मार्क तरी किमान लेखी परीक्षेमध्ये मिळवणं गरजेचं आहे. आता ही महिला वर्गासाठी इथे 85, इथे 80 आणि इथे 70 मार्क मिळवणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने तुमचा मेरिटचा अंदाज असणार आहे. साधारणपणे बघा, 9, 4, 13 म्हणजे इकडे पुरुषाचं लिहितो आणि तिकडे महिलाचं लिहितो. बघा इथे 9, 4, 13 130+ मार्क असतील तर तुम्ही सिलेक्ट लिस्ट मध्ये असणार आहात, फायनल लिस्ट मध्ये असणार आहात. 0, 8, 4, 12, 13 130 असं ग्राउंड असेल तरही तुम्ही कशामध्ये असणार, फायनल लिस्ट मध्ये असणार आहात. 8, 12, 128 सुद्धा तुम्ही कास्ट मधून फायनल लिस्ट मध्ये असणार आहात 100%. आता महिला वर्गांसाठी जर महिला वर्गाचं जर 40 ग्राउंड असेल, इकडे 85 घ्यावं लागेल आणि इथे 125 ते क्लोज होईल, 125 मार्क घेणं गरजेचं आहे. इथे सुद्धा तुम्हाला 125 मार्क घेणं गरजेचं आहे. आणि 78 आणि 48 आणि 70 जर विचारात घेतलं, 8 आणि 12 आणि हे टॉप लेवलचे मार्क असणार आहेत, जे की ग्राउंडमध्ये तुमचा सर्वात मोठा महिला वर्गांचा प्लस पॉईंट असणार आहे. तुम्हाला ग्राउंडमध्ये 48 मार्क पडले 50 पैकी तर साधारणपणे तुम्ही 70 लेखीमध्ये मार्क घेतले तरी, लेखीमध्ये किती 70 मार्क घेतले तरी तुम्ही 128 मार्क मिळवणार आहात, लक्षात घ्या. आता विद्यार्थी मित्रांनो, जे विद्यार्थी 40+ आहेत त्यांच्यासाठी एक सूचना आहे. तर मित्रांनो, तुफान अभ्यासाला लागा. 40+ विद्यार्थी जे आहेत त्यांनी तुफान अभ्यास करायचे, तुफान, एकदम तुफान. आणि दुसरी गोष्ट अशी आहे मित्रांनो, त्यांनी आता करायचंय काय तर क्वेश्चन पेपर प्लस त्यांनी करायचंय काय, टेस्ट द्यायचे लेखीच्या, प्लस डेमो देत राहायचे स्वतःला, आपण किती मार्क कमी घेतोय किती जास्त घेतोय हे
आजमावून बघायचं आहे, कंटिन्युअसली याच्यावर काम करायचं आहे. आता विषय उरला आणि प्रत्येक विद्यार्थ्याचा फोन आला होता काल, बऱ्याच विद्यार्थ्यांनी मेसेज व्हॉट्सअप केलं होतं, सर ग्राउंड किती दिवसापासून चालू होईल? तर मित्रांनो एक डेट देतो, या दिवशी नंतर तुमचं ग्राउंड असणार, 20 डिसेंबरच्या नंतर. लक्षात घ्या, 20 डिसेंबरच्या नंतर ग्राउंड असणार आहे. त्याच्या अगोदर का नाही होणार? तर बघा, 10 तारखेपासून म्हणजे आजच्या तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत तुम्हाला फॉर्म भरण्यासाठी डेट दिलेली आहे. 30 तारखेपर्यंत फॉर्म भरण्याची डेट दिलेली आहे, बरोबर. 10 ते 30 आपला फॉर्म भरून झाला, प्लस 10 दिवस वाढतात, आजपर्यंतच्या रेकॉर्डमध्ये वाढलेत, मग 30 नोव्हेंबरपासून 10 तारखेपर्यंत म्हणजे 10 डिसेंबरपर्यंत. आणि मित्रांनो ती 10 दिवस त्यांना प्रोसेसला लागतील. आणि याच काळामध्ये महानगरपालिका सॉरी ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत डिसेंबर महिन्यामध्ये. याच काळामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि मोठा क्राऊड असल्यामुळे ग्रामपंचायतीच्या मतदानावर कुठलाही परिणाम होऊ नये, ग्राउंडच्या डेट टाकणार नाहीत. त्यामुळे तुमची संभाव्य डेट असेल ग्राउंडची मित्रांनो 20 डिसेंबरच्या नंतर जिल्हा वाईज ग्राउंड चालू होईल. आणि 100% मित्रांनो तुम्हाला आतापासून फक्त आणि फक्त 1 महिनाच राहिलेला आहे, ज्याचं ग्राउंड 40+ आहे, त्या विद्यार्थ्यांनी अभ्यास सुद्धा करायचं आहे. आता विद्यार्थी मित्रांनो आपली फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा आहे आणि फास्ट ट्रॅक बॅचचा तुम्हाला 100% फायदा होणार आहे. त्या बॅचमध्ये तुम्हाला PYQ घेतले जातील, तसेच तुम्हाला तिथे बेसिक गोष्टीचं नॉलेज वाढवण्यासाठी 3 महिन्याची फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता. 3 महिने तुमचा अंक गणित कच्चा आहे, सराव झाला नाही आतापर्यंत, त्यांनी अंक गणिताचं क्लास लावू शकता. बुद्धिमत्ता असेल, बुद्धिमत्ता घटक तुला सुद्धा तुम्हाला असणार आहे त्याच्यामध्ये. मराठी व्याकरण असणार आहे रिव्हिजनसाठी. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो त्यानंतरचा पॉईंट आहे मराठी आणि सामान्य ज्ञानचे विशेष लेक्चर. तुम्हाला ही बॅच ऑफलाईन ऑनलाईन कोणत्याही पद्धतीत करू शकता. ऑफलाईनसाठी आपला पत्ता आहे भोसरी पुणे. ऑफलाईन अकॅडमीसाठी भोसरी पुणे. आपला संपर्क क्रमांक आहे 96-65-48-40-48. विद्यार्थी मित्रांनो कालपासून कमीत कमी 20 विद्यार्थ्यांनी इन्क्वायरी करून कालच्या एका डेमोला सुद्धा 10 ते 12 विद्यार्थी हजर होते. तुम्हाला जर हजर राहायचं असेल PCMC मध्ये किंवा पुण्यामध्ये राहत असाल तर ही फास्ट ट्रॅक बॅचच्या माध्यमातून तुम्ही स्वतःच्या मार्कामध्ये नक्कीच ग्रो करू शकता. 40+ ग्राउंड आणि थोडाफारही अभ्यास असेल तर तुमच्या मार्कामध्ये नक्कीच फरक पडेल. विद्यार्थी मित्रांनो लक्षात घ्या, या विषयामध्ये तुम्हाला 25 पैकी 25, बुद्धिमत्तेमध्ये 25 पैकी 25 आणि मराठी व्याकरणमध्ये सुद्धा 25 पैकी 25, सामान्य ज्ञानमध्ये कमी जास्त थोडेसे मार्क होऊ शकतात. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो आपलं टार्गेट 75 आणि 20 95+ आपण ठेवून काम करणार आहोत. प्लस तुम्ही या ऑनलाईन बॅचसुद्धा जॉईन करू शकता. ऑनलाईन बॅचसाठी मला व्हॉट्सअप करा पोलीस भरती आणि तुमचं नाव व्हॉट्सअप केल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन बॅचची सुद्धा माहिती मिळून जाईल. ऑफलाईन बॅच ज्यांना जॉईन करायची आहे त्यांनी या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून आपला ॲड्रेस विचारू शकता, ॲड्रेसला येऊन तुम्ही जॉईन करू शकता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो 20 डिसेंबरपर्यंत आपल्याला ग्राउंडच्या डेट येतील आणि ग्राउंडवर प्रत्यक्ष आपल्याला हजर राहावं लागेल. त्यासाठी तुम्ही 20 डिसेंबरपर्यंत चांगल्या प्रकारे ग्राउंड आणि लेखीची दोन्हीही तयारी करा. ग्राउंड झाल्यानंतर 5 ते 6-10 दिवसात 20 दिवसात ग्राउंड झालं की लगेच लेखीच्या डेट येतात आणि लेखी परीक्षा सुद्धा लगेच त्वरित घेतली जाते. त्यामुळे तुम्हाला आता 40+ असणाऱ्या विद्यार्थ्यांना 40+ ग्राउंड असणाऱ्या विद्यार्थ्यांना एक सांगू इच्छितो, लेखीकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. सध्या अभ्यास होत नसेल, ग्राउंडकडे जास्त लक्ष असेल तरी एक काम करत चला, स्पेसिफिक 2-3 तास 4 तास अभ्यास करायला विसरू नका. आणि सर्वात शेवटी महत्त्वाचा अजून एक गोष्ट म्हणजे तुम्ही सर्वात मोठं म्हणजे आरोग्य सांभाळा. या काळामध्ये आजारी आपण पडणार नाहोत. आजारी जर पडला तर मागच्या 1 वर्षापासून 2 वर्षापासून 3 वर्षापासून किंवा तुम्ही जेव्हा भरती देणार आहात, 3-3 वर्ष झालं आपण ग्राउंड करतोय आणि आता भरतीच्या काळामध्ये जर आजारी पडला तर मित्रांनो यापेक्षा दुर्दैव आणि वाईट गोष्ट कुठलीच घडणार नाही. त्यामुळे आजारी पडू नका. प्लस बघा रात्रीचं आणि सकाळचं, सकाळी 6 वाजता उठायचे, रात्री 10 वाजता झोपायचे. मित्रांनो सकाळी किती वाजता उठायचे? सकाळी 6
आणि रात्री 10 पुढे गेलं नाही पाहिजे आणि संध्याकाळी शक्यतो मोबाईल वापरू नका. मोबाईलमुळे विद्यार्थी मित्रांनो झोप लागत नाही आणि झोप लागत नाही त्यामुळे आपला ग्राउंडवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या काळामध्ये मोबाईल कमी यूज करणे आणि सकाळी 6 वाजता उठणे म्हणजे उठणे आणि संध्याकाळी 10 वाजता झोपणे. विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला, हेल्पफुल वाटला असेल तर नक्की शेअर करा. आपल्या HP अकॅडमी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारा प्रत्येक व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनची घंटा दाबा. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. मित्रांनो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.